गुड इवनिंग, वेलकम। मुझे बरोबर आज या प्रेस कॉन्फरन्सान आमचे सरफराज शेख आसा। ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार, काल तुमी एक प्रश्न केल्लो हेल्थ मिनिस्टरांक की हांवें जे जॉब स्कॅम ओपन केला GMC हेल्थ डिपार्टमेंट आनी ऑल पोर्टफोलियोज रिलेटेड टू हेल्थ डिपार्टमेंट, ताजे बद्दल तुमी तांकां प्रश्न केल्लो। ताका तांणी एक उडवाउडवीचें आन्सर दिलें की मॅटर सबज्युडीज आसा आनी आमी जें केलां तें सगळें बरोबर आसा। आज तुमचे मार्फत हांव तांकां एक आव्हान करूंक सोदतां। आमी लास्ट टायम दुसऱ्या एका मिनिस्टराकय केल्ले, ते पळोवन गेल्ले। आज तांकां हांव एक आव्हान करूंक सोदतां की तुमचो फोरम डिसायड करा खंय तो। आय एम रेडी फॉर एन ओपन डिबेट। CM हॅज नॉट आन्सर्ड एनी क्वेश्चन्स ऑन दीस पार्ट। हेल्थ मिनिस्टराक आज चॅलेंज करता, तुमी फोरम डिसायड करा, जागो डिसायड करा। आय एम रेडी फॉर अ पब्लीक डिबेट ऑन दीस वीथ एविडन्स। आय वील शो यू हाव द स्कॅम इज गोईंग ऑन। आनी जर तुमकां दिसता की तुमचें जर सगळें सारकें आसा जाल्यार कम फॉरवर्ड, लेट्स गो फॉर अ डिबेट ऑन द जॉब स्कॅम इन हेल्थ डिपार्टमेंट। आज म्हजे कडेन वेगळ्या तरेन आनीक प्रूफ आयिल्ले आसा, हळूहळू आमी ते सगळे एकठांय करता। वी आर कलेक्टिंग एवरीथींग दॅट कूड बी पॉसिबली एबल टू प्रूव, एन्ड इट इज एविडंट फ्रॉम दीस डॉक्युमेंट्स दॅट हेल्थ डिपार्टमेंटाच्या अंडर, पोर्टफोलियो अंडर जे जॉब आसा ते स्कॅमा अंडर गेल्ले आसा। तेन्ना प्लीज एक्सेप्ट माय चॅलेंज हेल्थ मिनिस्टर एन्ड डिसायड द टायम एन्ड प्लेस ऑफ युअर कन्विनियन्स। आय एम रेडी एन्ड ओपन फॉर अ पब्लीक डिबेट। तुमकां कितें प्रश्न आसा जाल्यार विचारा। हाय, ह्या प्रश्नाचें उत्तर म्हाका दिसता ताणें एज वेल एज CM-न दिवचें। कारण म्हाका दिसना इंटेलिजन्स हें फक्त दोनूच तालुक्यांत आसा, जे एक तालुक्यांत आसा तांच्या, आनी गोंयचे बाकीचे भुरगे बोणे अशें म्हाका तरी दिसना। कारण 150-156 जॉबांतले 142 सुमार जॉब्स, जेन्ना 142-145 जॉब फक्त वाळपय तालुक्यांत वता, तेन्ना एक खंय तरी दिसून येता की एक तर बाकीचे भुरगे बोणे, पूण ते तशे ना आनी तांकांय ते खबर आसा। इट्स व्हेरी इजी टू से मॅटर इज सबज्युडीस। मॅटर इज सबज्युडीस म्हणपाक देर इज नो स्टे ग्रांटेड अगेन्स्ट जॉब स्कॅम रायट नाव। वन मोर मॅटर इज कमिंग अप टुमोरो। आनी हळूहळू हे सगळे ओपन जायत रावतले, पूण सरकाराकूय खबर आसा की जे चल्ला ते चुकीचे। हे एक बीग स्कॅम आसा हेल्थ डिपार्टमेंटा, ऑल हेल्थ पोर्टफोलियोज। आनी CM हाजेर अजून आवाज कित्याक काडना, होय प्रश्न म्हाका दिसता अजून अनआन्सर्ड आसा। कारण CM-न हाजे बद्दल काय खंयच म्हणूंक ना। आता सध्या केन्नाय BJP-चे कितें मिटींग्स आनी जाता न्ही MLA, तर सगळ्यांचो एकूच पॉइंट आवट आसा की सगळे जॉब जे वयता ते सत्तरी सायडीन वाळपय सायडीन वयता। तर सगळे BJP-चेच MLA आता सध्या अशें करतात, तेजेर तुजे कितें? पळय, जॉब म्हणटा पळय न्ही, गव्हर्मेंट जॉब इज अ रायट ऑफ एव्हरी सिटीजन टू टेक इट ऑन मॅरिट्स। आज गोंयच्या, आज म्हाका दिसता ते जेन्ना आपल्याक दी म्हणटा तेन्ना तांचोय खंय तरी स्वार्थ दिसून येता। इट जॉब कॅन बी ओन्ली गिवन ऑन मॅरिट्स। ते MLA-क एका दिवचे, मिनिस्टराक एका दिवचे अशें खंय जावपाकच जायना। म्हणजे आनी जॉब विकपाक काडले हे दिसून येता हाजे वयल्यान। आनी प्रत्येक मिनिस्टराचो स्वार्थ, म्हणजे आपल्याक जर जॉब मेळ्ळें जाल्यार आमी खूश। जॉब इज समथींग दॅट इज अ रायट ऑफ एव्हरी गोवन अँड टू दे हॅव टू गॅट इट ऑन मॅरिट। सो हे स्कॅम जे चलयला पळय ते खंय तरी बंद जावपाक जाय। आनी मिनिस्टरान तांच्याच तांकां घरचो आयर दिल्लो आसा, कोणाक दम आसा ते काडटा, बाकीचे ते ओगी रावता। पूण CM-चे म्हाका एक दिसता की CM जर अजून ह्या गोश्टीर उलयना कित्याक, जेन्ना हेल्थ स्कॅम जे आसा पळय, हेल्थ डिपार्टमेंटार जो जॉब आसा ते स्कॅम इतले आमी परत परत दाखोवन सुद्दां तांचो आवाज कांय ना, हाजे वयल्यान ते दिसता की ते भिता ताका आनी आपले सिटारकूय भिता। कारण तांचो थंय वर्चस्व आसल्या कारणान ताजे विरुद्ध गेलो जाल्यार आपूण खंय हरत काय म्हणून तांकां ही परिस्थिती तांकां दिसून येता। पूण आयज गोंयकार, म्हाका दिसता हे गोंयकारांक कळपाक लागला हळूहळू। आनी हायकोर्ट इज ऑल्सो टेकन कॉग्निझन्स ऑफ लॉट ऑफ मॅटर्स। पूण ब्लेटंट वायलेशन आमी कालूय दाखयले, आजूय दाखयले, आज आमकां एविडन्स मेळ्ळा त्या प्रमाणे रोलार सुद्दां जीं नांवां आसा कांय स्टाफांक ताणें घेतल्या, त्या रोलार इलेक्ट्रल रोलार तांची एज 47 दाखयता, 48 दाखयता। तेन्ना अशे तरेन नांवां तांची आतां घेना। वी आर कलेक्टींग इट एज एविडन्स, वी वील सबमीट इट बिफोर एप्रोप्रिएट ऑथॉरिटी, इन्क्लुडींग पीपल हू हॅव फायल पेटिशन्स टू फायल इट बिफोर द हायकोर्ट। आय थिंक इट इज हाय टायम लॉ ऑल्सो बिकम्स टर्न अगेन्स्ट दीस स्कॅम्सर्स। आनी गोवा गव्हर्मेंट जो आज म्हणटा, आय एम मेकिंग अ बोल्ड स्टेटमेंट दॅट दे आर स्कॅम्स्टर्स। इट्स एन एब्सोल्यूट बिगेस्ट स्कॅम ऑफ द कंट्री इन टर्म्स ऑफ जॉब। आनी तो जो म्हणटा आनी 30,000, 10,000, 15,000 जॉबां क्रिएट करतलो, इट इज ओन्ली अ स्कॅम कंपनी। आनी आय थिंक इट शूड स्टॉप समवेअर। आय थिंक पीपल ऑफ गोवा शूड बी
नाव कमींग फॉरवर्ड टू टू क्वेश्चन यूथ ऑफ गोवा हू आर डिप्रायव्ड ऑफ जॉब म्हाका दिसता तांचो स्वाभिमान खंय तरी जागो जावपाक जाय तो खंय जागो जायना जाल्यार देन इट इज आय लीव इट टू दॅम इट इज देअर चॉयस दे वील इलेक्ट द सेम गव्हर्मेंट हू वील अगेन डू स्कॅम्स इट इज देअर चॉयस चॅलेंज म्हणजे कसे असा पळयात तुम्ही आता जॉबा ॲडव्हर्टिजमेंट करता असताना प्रोसिजर हॅज नॉट बीन फॉलोड जॉब लेटर्स धाडटा पळय ती रजिस्टर्ड पोस्टान वचुना ती थंय टायप करून दिताले ताजो व्हिडिओग्राफीक एव्हिडन्स असा इन 5 मिनिट्स येस्टरडे वी सॉ थिंग्स हाव थिंग्स वर बींग एक्सेप्टेड अँड बींग चेंज आफ्टर आय वेंट देअर इन 5 मिनिट्स अँड द नेक्स्ट डे दे रियलाइज दॅट आय नीड टू बी अरेस्टेड फॉर गेटिंग दीस सो हे किदें चल्लां सो अल्टिमेटली आय थिंक इज इट मोर ब्लेटंट दॅन दीस ऑर इट हॅज टू बी मोर ब्लेटंट दॅन दीस दॅन आय थिंक पीपल ऑफ गोवा आर ब्लायंड सो इट इज टायम पीपल ऑफ गोवा अवेकन पेरंट्स देर चिल्ड्रन आज तांचे फ्युचर तांकां म्हणजे फाल्यां आपलो खंय तरी फायदो येतलो म्हणून वगैरे रावप की आज आवाज करून हे खंय तरी ओपन करप आय थिंक इट्स टायम गोवा अवेकन्स जॉब स्कॅम असो चलत रावतलो आज ओपन स्टेजीर बाबुशा सारको तांचो आमदार जाका तांणी पणजेन टिकेट दिल्या तो तांकां सांगता की जॉब वाळपयनीच कित्याक आपल्याकय दिवचे जॉब इज नॉट अ गिफ्ट ऑफ द गव्हर्मेंट जॉब इज नॉट द ओनरशीप ऑफ द गव्हर्मेंट दॅट दे कॅन गीव इट टू पीपल टू देअर MLAs टू बी डिस्ट्रीब्युटेड टू पीपल इट इज द राईट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल एव्हरी गोवन हू इज ऑन मॅरिट हॅज टू गेट इट अँड डिझर्विंग पीपल हॅव टू गेट इट बट डिझर्विंग आज दिसत ना जाल्यार खंय तरी आज गोंयान आतां सांताक्रुझान ते म्हणटा 6 जणांकच जॉब मेळा 28,000 आमचे जे वोटर्स आसा पॉप्युलेशन वील बी मच हायर दॅन दॅट स जॉब तेय बी कोणाक मेळ्ळ्या तेय कोणाक खबर आसा तेय बी BJP'n 6 जणांक कशे वाटले तेय खबर आसा सो जॉब इज नॉट अ आय थिंक समथींग दॅट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इट्स अ राईट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल एव्हरी गोवन अँड टू गेट इट ऑन मॅरिट्स सो आय थिंक वी दॅट हॅज टू स्टॉप समवेअर लोकांचे मत असे असा की आता जर म्हणजे आता हे मॅरिट म्हणून ज्यांना पण त्यांनी सांगले की त्यांचे मत लोकांचे असे म्हणजे खूप जण असे उलयता की त्या कॅन्डिडेटा हाडचे आणि बाकीचे आम्ही जे कॅन्डिडेट्स असतात म्हणजे हे जे कॅन्डिडेट तांचे म्हणजे ऑन द स्पॉट तांची एक्झामी घेवच्यो म्हणटा तुमच्यान दूध काजू पाणी का पाणी हे करत जाल्यार 90% ऑफ दीस पीपल वील हॅव टू गो होम दे नो इट And that is why this is being done. It's one of the biggest scam of the century, according to me. And biggest scam in India. I don't think any other government has done any such scam. 10,000 job, atli 5-4,000 tumhi job kadli, tatli maka dista 90% of the jobs which have been given in Goa are given not on merits, but absolutely either with money or biased by the BJP government. Ekkoi tatlo maka dista meritacher aayillo manis astalo. Hi paristhiti asa ani vastustiti asa ani ek sarkarakai khabar asa. हेल्थ मिनिस्टराकय खबर आसा आनी चीफ मिनिस्टराकय खबर आसा म्हणून एक डिपार्टमेंटाचेर एक्शन घेतली पूण बाकीच्या डिपार्टमेंटाचेर एक्शन घेवपाची ताका ताकत ना एक्झामी ज्यो जाता न्ही त्यांना तांचे जे कॅन्डिडेट्स असतात ते तांचं हे करचे पडटा म्हणजे तांकां सांगता की तांणी जो लॉ आशिल्लो 2019 हाडिल्लो तो एमेंड करपाचे कारण कितें आशिल्ले डिपार्टमेंटल सिलेक्शन कमिशन जे आशिल्ले त्याचप्रमाणे ताका एमेंड करून तांणी डिपार्टमेंटांक रायट्स दिले की हे जॉब्स तांणी आपल्याक जाय तशे भरप वाय वॉज दीस डन दीस वॉज डन ओनली विथ एन इंटेन्शन विथ अ करप्ट प्रॅक्टीस टू एन टू 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 हेल्प करप्ट प्रॅक्टीसीस इन दीस डिपार्टमेंट्स नाजाल्यार जो कायदो ताणें हाडिल्लो ताका एक्च्युली वस्तुस्थिती धरून जो कायदो ज्या तरेन एमेंड केला ओरिजिनल कायदोचोच वाटलान उडयल्या ते सगळे आम्ही आज कोर्टा समोर खंयच्या ना खंयच्या तरी पिटिशनातल्यान प्रोड्यूस केले असा आय थिंक लॉ वील टेक इट्स ओन कोर्स बट आय थिंक इट्स मोरल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर मिनिस्टर्स ऑफ आवर गव्हर्नमेंट वेन दे से दॅट कांयच ना तातल्यान आमचे सगळे चल्ला ते बरे चल्ला आनी मॅटर इज सबज्युडीस नो यू हॅव अ मोरल रिस्पॉन्सिबिलिटी टू आन्सर अँड यू आर अवॉयडींग दॅट आन्सर बिकॉज यू युअर सेल्फ नो की हे जे चल्ला पळय ते रॉंग म्हणून आणि तांची तेय आसाच ह्या रॉंग बेजिसाचेर आसा आणि जॉब दिलाय ताका खबर आसा की ते कोर्टांतल्यान फाल्यां गेले जाल्यार म्हणटलो की कोर्टाचे ऑर्डरी जाले आनी गेले म्हणून आमी आपूण कितें करूं शकतलो पूण आज तो ते जॉब दिल्ल्या लोकांकूय फटयता ही गोश्ट त्या लोकांनी समजून घेवपाक जाय की तांकां जी फटींगपणां करून ती जॉबां दिल्या पळय ती आज ना फाल्यां वतली कारण कायद्याक धरून ते खंयच ना जे एम्प्लॉयमेंट दिल्ले आसा ते देव बरें थँक्यू